अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील मका ज्वारी खरेदी केंद्रासाठी गोडाऊन उपलब्ध करून देण्याच्या मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले। जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी काही दिवसांपूर्वी मका ज्वारी खरेदी केंद्रास सुरुवात झाली होती। या खरेदी केंद्राचे उद्घाटन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले होते, परंतु गोडाऊन अभावी हे ज्वारी मका खरेदी केंद्र बंद करण्यात आले असल्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन मका ज्वारी खरेदी केंद्रासाठीचे गोडाऊन उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी केली आहे। आज दिनांक 18 जून या दिवशी आम्ही आज तहसीलदार साहेबांना जी मका खरेदी केंद्र आपल्या इथं बंद झालेलं आहे, काल आम्ही बोललो होतो, मी बोललो होतो, दादा बोलले होते, संजय दादा गरुड आणि किशोर बबन बोलले होते तहसीलदारांशी, त्यांच्या म्हणण्यानुसार की आमच्याकडे गोडाऊन उपलब्ध नाही आहे, मागच्या सरकारची काही थकबाकी त्यांच्याकडे अजूनही बाकी आहे गोडाऊन धारकाची, त्याच्यामुळे त्यांनी गोडाऊन जे पॅक झालेले आहेत त्याच्यामुळे आम्ही आता गोडाऊन शोधतो आहे, म्हणजे शोधल्यानंतर चालू करू, त्या संदर्भात आम्ही शासनाला तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। दुसरी गोष्ट, या निवेदनामध्ये आम्ही अशी नमूद केलेली आहे की जी मका खरेदी आतापर्यंत झालेली आहे जामनेर तालुक्यामध्ये, ती मका खरेदी निव्वळ व्यापाऱ्यांची झालेली आहे असं शेतकऱ्यांच्या आणि आमच्या निदर्शनात आलं, कारण शेतकऱ्यांचे उतारे घेऊन ज्या ज्या शेतकऱ्यांनी पाचवा नंबर असताना त्यांचा नंबर 900-1000 गेलेला आहे, तो कसा झाला हे आम्हालाही कळत नाही। आम्ही ती चौकशीची मागणी केलेली आहे आणि याच्यावरती लवकरात लवकर तहसीलदार साहेब काहीतरी समिती बसून किंवा त्यांना पत्रव्यवहार करून लवकरात लवकर माहिती मागवतील आणि शेतकऱ्यांची मका खरेदी लवकर चालू करतील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। परंतु ज्या आमचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या शेतकऱ्यांची मका खरेदी केली गेली नाही, ज्यांनी नाव नोंदलेले आज ते वनवन भटकतात इकडे तिकडे, अजूनही त्यांच्या घरात मका पडलेला आहे, काही शेतकरी कंटाळून मला काल यांचा फोन आला एक आमच्या शेतकऱ्या बंधूचा की माझ्याकडे 250 क्विंटल मका असताना सुद्धा मी ना इलाज असतो 50 क्विंटल बाहेर विकून टाकली, शेतकऱ्याचं ज्याच्यामध्ये खूप नुकसान होत आहे आणि याला जबाबदार ज्या समितीमध्ये जे बसलेले अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील त्यांनी जाणीव करून घेतली पाहिजे की आपण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांच्या असा त्यांचा दुराभाव करून त्यांनी शेतकऱ्यांच्या मनाला एक हानी केलेली आहे मला असं वाटतं आणि आम्हाला असं वाटतं। तर लवकरात लवकर ज्या मंडळीने आज तिथे बसलेल्या आहेत त्यांनी जर असं काही केलं असेल आणि आमच्या निदर्शन तसं आलं तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची आम्ही शासनाला मागणी करू आणि शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची इच्छा शासनाकडे असेल। माननीय संजयदादा गरुड काल माननीय छगन भुजबळ साहेबांशी बोलले, त्यांनी सांगितलं की काय असेल तुम्ही बघून तात्काळ त्याचा निर्णय घेतो, तरी आमचं कर्तव्य आहे की शासनाला इथून पत्रव्यवहार केल्याशिवाय शासनाला काय चाललं आहे हे दिसणार नाही, म्हणून आम्ही आमचे सहकारी माझे सहकारी किशोर भाऊ संजय माननीय आमचे नेते संजयदादा गरुड प्रल्हाद भाऊ बोरसे संदीप भाऊ हिवाळे त्याच्यानंतर आमचे राजपूत बंधू हिम्मत भाऊ असे सगळे मिळून आणि बाकीची मंडळी सगळे शेतकरी बंधू असे सगळे इथे येऊन आम्ही शासनाला आज जागे करण्याचं काम केलेलं आहे। आज या ठिकाणी आमचे नेते आदरणीय संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या आदेशानुसार जी मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं होतं ते गोडाऊन अभावी या ठिकाणी बंद पडलेली आहे। मित्रांनो, या निमित्तानं आम्हाला एवढंच सांगायचं आहे, 2 वर्षापूर्वी शासनाच्या गोडाऊनसाठी ज्यांनी उपलब्ध करून दिलं होतं त्यांना 2 वर्षापूर्वीचे पैसे अजून मिळाले नाही, म्हणून नवीन गोडाऊन मिळण्यात तिथे अडचण तयार होते। तसं पाहिलं तर या तालुक्याचे आमदार माजी मंत्री या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असताना शासनाचा आदेश आहे मका खरेदी केंद्र सुरू झालं पाहिजे, ते खरेदी करावी, परंतु त्यांनी यात लक्ष घालून सण शासनाला गोडाऊन उपलब्ध करून दिलं पाहिजे पण ते होताना या ठिकाणी दिसत नाही। दुसरी गोष्ट, शेतकरी सहकारी संघाकडे आजपर्यंत 2050 शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केलेली मका खरेदी केंद्रासाठी, त्यात बहुतांश शेतकऱ्यांची अडचण म्हणजे कंप्लेंट अशी आहे की आम्ही ज्या पहिल्याच दिवशी जेव्हा नाव नोंदणी करायला गेलो त्या टायमाला आम्हाला 500 ते 600 नंबर देण्यात आले
एका दिवसामध्ये 500-600 शेतकऱ्यांची अगोदर नाव आली कुठून, त्यामुळे यात फार मोठीपणाने शंका या ठिकाणी उत्पन्न होते. म्हणून तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकरी सहकारी संघाकडे जाऊन त्या ठिकाणी खरंच जी नावनोंदणी झालेली आहे ती शेतकऱ्यांचीच आहेत का, ज्या टायमाला माल मोजला जाईल त्यावेळी तो शेतकरी त्या ठिकाणी उपलब्ध असला पाहिजे, त्या शेतकरी उपलब्ध असल्याशिवाय तो माल मोजू नये, अशा प्रकारची या ठिकाणी आम्ही मागणी तहसीलदार साहेबांना केलेली आहे. आपल्या तालुक्यातच शेंदुर्णी येथे आदरणीय संजयदा गरुड यांनी जामनेरच्या नंतर मका खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलं, परंतु त्या ठिकाणी मका खरेदी केंद्र अतिशय सुरळीत सुरू आहे. त्या ठिकाणी आदरणीय संजय गरुड यांनी दोन मोठे गोदाम या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच धर्तीवर आमदार साहेबांनी सुद्धा जामनेर शहरामध्ये या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा आणि त्यांनी त्वरित तहसीलदार साहेबांना सहकार्य करून गोडाऊन उपलब्ध करून द्यावं अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.